नमस्कार, मी सदानंद मोरे. थिंक बँकसाठी आजचा व्हिडिओ एका वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये करतो आहे. तो कॉन्टेक्स्ट म्हणजे नुकतीच महात्मा गांधींची पुण्यतिथी 30 जानेवारी या दिवशी होऊन गेली, आणि अर्थात गांधीजींना नेहमीप्रमाणे श्रद्धांजली वगैरे वाहणं, त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करणं वगैरे कार्यक्रम आपल्याला सगळीकडे पाहायला मिळाले. मीही माझ्या महाराष्ट्र मंथन या यूट्यूब चॅनलवरती काही गोष्टींचा खुलासा महाराष्ट्राच्या संदर्भात केला, कारण मला जर कुणी माझी ओळख विचारली तर मी महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचा अभ्यासक अशी सांगत असतो. महाराष्ट्र हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे, आणि अभ्यासाचा विषय तर कारण तो माझ्या आस्थेचा, माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि महाराष्ट्राचं भलं व्हावं, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी एकमेकांशी सौहार्दाने वागावं अशीच माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे कोणती गोष्ट, तर महाराष्ट्रातल्या लोकांना इतिहासाचं योग्य ते भान आणि योग्य ते ज्ञान असलं पाहिजे. आता ज्यांना इतिहासच नाही किंवा अत्यंत अल्प प्रमाणात आहेत त्यांच्या बाबतीत हा प्रश्न उद्भवत नाही. पण फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली काही म्हणा, महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे. आणि इतिहास म्हटल्यानंतर इतिहासामध्ये संघर्ष असतात, इतिहासामध्ये स्पर्धा असते, तशी ती महाराष्ट्रामध्ये होती. आणि नंतरच्या पिढ्यांमधल्या लोकांच्या डोक्यात अशा गोष्टी घर करून राहतात. इतकंच नव्हे तर त्या गोष्टींचा सद्यस्थितीमध्ये कसा उपयोग करून घेता येईल किंवा त्यांची मांडणी आपल्याला अनुकूल अशी कशी करता येईल असा एक प्रयत्न अनेकांच्याकडनं सुरू असतो. तर म्हणून इतिहासाचं एक सम्यक ज्ञान लोकांना असलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे, आणि त्या दृष्टिकोनातून मी लिहित असतो, बोलत असतो वगैरे वगैरे वगैरे. तर महाराष्ट्राचं आणि गांधीजींचं नातं कसं दुहेरी होतं, म्हणजे ज्याला आपण शब्द प्रयोग करायला हरकत नाही, ज्याला आपण लव अँड हेट म्हणू शकतो. काही लोकांनी गांधींच्यावरती कमालीचं प्रेम केलं, काही लोकांनी त्यांचा कमालीचा तिरस्कार केला, आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाल्या. तर त्याचं कारण काय हे थोडक्यात सुरुवातीला मी सांगणार आहे. कारण असं झालं की ब्रिटिशांनी भारत जिंकला, म्हणजे भारतामध्ये आपली वसाहत त्यांनी स्थापन केली. तो कोणता काळ आहे, तो साधारणपणे 18व्या शतकाच्या उत्तरार्धातला आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीचा काळ आपण म्हणू शकतो. आणि तो काळ जगाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे, कारण तेव्हा युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे उत्पादन व्यवस्था यंत्राधिष्ठित अशी निर्माण झालेली होती, आणि भांडवलशाही ज्याला म्हणतो आपण तिचा उगम झालेला होता. आता ह्या लोकांना काय पाहिजे होतं, यंत्रांच्या सहाय्यानं जेव्हा तुम्ही उत्पादन करता तेव्हा उत्पादनाचं प्रमाण प्रचंड वाढतं, उत्पादनाचा खर्च कमी होतो. मग अशा वेळेला वाढीव वस्तू ज्या असतात त्यांची काय विल्हेवाट लावायची, त्यांना काहीतरी करायला पाहिजे ना, कुठे विकायच्या, यासाठी त्यांना बाजारपेठेचा विस्तार करायचा असतो. आणि कोणत्याही एका देशापुरतं आपण जर मर्यादित राहिलं तर बाजारपेठेच्या विस्ताराला मर्यादा असते. म्हणून अशा वेळेला अशा अतिउत्पादन असणाऱ्या देशांना आपल्या देशाच्या बाहेरच्या बाजारपेठा शोधाव्या लागतात, आणि नेमकी तीच प्रक्रिया औद्योगिक क्रांतीनंतर युरोप खंडामध्ये विशेषतः इंग्लंडमध्ये झाली. आणि मग या लोकांनी काय केलं, त्यांच्याकडे परत आरमार ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सागरी मार्गाने कसं जायचं, अशी जहाजं वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या, त्याचा उपयोग करून त्यांनी जगभर आपल्या वसाहती तिथल्या स्थानिक राजांना वगैरे सत्तांना जिंकून स्थापन केल्या, आणि तिथल्या लोकांना आपला स्वस्तातला माल विकायची सुरुवात केली. त्यामुळं यांच्याकडचा अतिरिक्त माल खपायला लागला, यांच्याकडं खूप पैसा नफा म्हणून वगैरे वगैरे यायला लागला. आणि आणखीन एक दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर ज्या वसाहतिक देशामध्ये त्यांनी आपली सत्ता स्थापन केली हो, तिथल्या त्या ठिकाणी उत्पन्न होणारा कच्चा माल लागतो का नाही, शेवटी तुम्हाला कुठलीही वस्तू जर निर्माण करायची म्हटली तर कुठल्याही पद्धतीने करा,
आत्मघाने करा नाही तर आणखी यंत्राने करा, कत्ता मला लागणार. तर त्या देशांमध्ये जे परतंत्र देश आहेत भारतासारखे, त्यांच्याकडून कच्चा माल हे लोक घ्यायचे कमी किमतीत, त्यांना कमी किंमत देऊन, म्हणजे शोषण झालं एक प्रकारचं. आणि त्यामुळं मग साहजिक त्या त्या देशांमधले उद्योगधंदे पारंपरिक चालत आलेली कौशल्य ही सगळी संपुष्टात आली. आणि अशा पद्धतीने हा जो नवीन प्रकारचा वसाहतवाद होता, म्हणजे पूर्वीसुद्धा निश्चितपणे लोक म्हणजे देश एकमेकांच्यावरती आक्रमणं करायचे, तिथे जाऊन जिंकायचे, पण जिंकल्यानंतर त्याचं पर्यवसान अशा प्रकारच्या आर्थिक वेगळ्या प्रकारच्या आर्थिक संरचनेमध्ये होत नव्हतं, ते तसंच राहायचं. इथं मात्र वेगळं झालं, इथे ती संपूर्ण व्यवस्था बदलली, अर्थव्यवस्था बदलली, वस्तूंचे विनिमयाचे भाव वगैरे वगैरे यांच्यात खूप फरक पडला. आणि एक चांगला, जिथं आपण म्हणतो की सोने की चिडिया वगैरे डाल डाल पर सवेरा करती थी, असं सोन्याचा धूर निघत होता, तो देश खरंच कंगाल व्हायला लागला, अशी ती अवस्था होती. आता या अवस्थेतून या देशाला बाहेर काढायचं आणि स्वातंत्र्य मिळवायचं, ते कुणी मिळवायचं असा प्रश्न आला. आणि आता तिथे मुद्दा नेमका इतिहास तिथे काम करतो. बघा, इतिहास काय सांगतो, इतिहासाने असं सांगितलं की भारत देशामध्ये ज्या वेळेला ब्रिटिश यायला लागले आणि हळूहळू पाय पसरायला लागले, कलकत्ता, मद्रास, मुंबई या त्यांच्या मुख्य वखारी, मुख्य ठाणं वगैरे, तेव्हा त्यांनी आपोआप घडत गेली ती प्रक्रिया. त्यांच्या असं लक्षात आलं की इथे आपण हस्तक्षेप करू शकतो, राजकारणात आपण जिंकू शकतो इथल्या लोकांना, हे झालं राजांना. पण हे सगळं होत असताना त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट केली की स्थानिक प्रतिस्पर्धी कोण आहेत भारतामधल्या, मुख्य सत्ता कुठली, तर मोगलांची, दिल्लीची, नामधारी का असेना. आणि त्या सत्तेमध्ये जास्त प्राबल्य मग कोणाचं आहे संपूर्ण भारतात, ते मराठ्यांचं आहे. मराठ्यांचा त्यावेळेला भारताच्या जवळजवळ 2/3 भागावरती अंमल होता, हे आपल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. आणि मग जेव्हा शेवटच्या टप्प्यावरती आला सत्ता संघर्ष, इतरही परकीय लोकांचा त्याच्यामध्ये हे होतं ना, डोळा होताच ना भारतावरती, म्हणजे मुख्यत्वे फ्रेंच होते, आधी पोर्तुगीज आले, डच वगैरे आले, पण त्यांचं फारसं काही चाललं नाही. पोर्तुगीजांनी एका विशिष्ट ठिकाणी गोवा आणि तो प्रदेश तिथे आपली एक सत्ता ठेवली, त्याचा विस्तार त्यांना करता नाही आला. पण मग शेवटची राहिले कोणतं, फ्रेंच आणि इंग्रज राहिले आणि त्यांच्यात एक स्पर्धा झाली. पण मुळात तिकडेच फ्रान्समध्येच फ्रेंचांचा पराभव झाल्यामुळं अल्टिमेटली हळूहळू फ्रेंचच्या इतिहास स्पर्धेतून बाहेर पडले आणि राहिले इंग्रज. आणि इंग्रजांनी मग बरोबर आता कोणाकडनं आपल्याला देश जिंकायचा आहे हे त्यांनी ठरवलं बरोबर, आणि मराठ्यांच्याकडनं त्यांनी देश जिंकला. शेवटच्या टप्प्यावरती, शेवटच्या राऊंडमध्ये म्हणतो आपण, जो सत्ता संघर्ष झाला तो इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये झालेला आहे, ब्रिटिश आणि मराठे. तर ही गोष्ट इतिहासात नीट सांगितली जात नाही, लक्षात घ्या, ती सांगायला पाहिजे की मराठ्यांचं कर्तृत्व कुठपर्यंत पोहोचलेलं होतं, ते होतं पोहोचलेलं असो. त्यामुळं एक गोष्ट काय झाली की संपूर्ण भारतामध्ये मराठ्यांची एक अशी इमेज निर्माण झाली की राज्यकर्ते लोक आहेत, हे लढाऊ लोक आहेत, हे मुत्सद्दी लोक आहेत. आणि खरंच होतं ना, ते त्या काळामध्ये मराठ्यांनी या 3 गोष्टी ज्या दाखवल्या त्याला खरंच तोड नव्हती संपूर्ण भारतामध्ये. तर म्हणून मराठ्यांच्याकडनं इंग्रजांनी राज्य घेतलं आणि इंग्रज तिथेच थांबले नाहीत. नंतर जेव्हा त्यांनी इतिहास लिहिला, कारण इतिहास लिहिणारे तेच होते शेवटी, तेव्हा त्यांनी त्याच्यात मराठ्यांचा जो पराक्रम होता, त्यांचं जे स्थान होतं इतिहासामधलं, ते भ्रष्ट करण्याचा प्रयत्न, ते कमीत कमी कसा करता येईल, ते अंडरमाईन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही एक वस्तुस्थिती आहे. आणि अशा अवस्थेमध्ये मग हळूहळू त्यांचं राज्य वाढत गेलं, दृढ होत गेलं. आणि तसं करण्याचं कारण काय, तर मराठ्यांना जर आपल्या खऱ्या इतिहासाची जाणीव झाली आणि आपण किती स्वातंत्र्याचे भोगते आहोत हे जर त्यांना कळलं, तर त्यांच्यात लगेच भावना निर्माण होईल की अरे हे जोखड आपण जुगारून दिलं पाहिजे, ते व्हायला नको होतं ब्रिटिशांना. म्हणून त्यांनी ती एक, ज्याला आपण तो गेम म्हणूया, ती केली. हा पहिला टप्पा झाला. दुसऱ्या टप्प्यावरती काय होतं माहिती का, की परत एकदा पारतंत्र्याची पहिली जी जाणीव म्हणतो आपण, ती भारतातल्याच लोकांना झाली आणि तो देश स्वतंत्र करायला पाहिजे असं, स्वतंत्र करायला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या लोकांना झाली असं वाटायला लागलं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू केले. आता मुद्दा आहे, मुद्दा काय आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांनी भारत जिंकला, महाराष्ट्र जिंकला मुख्यत्वे, आणि आपोआप मग भारताची सत्ता ताब्यात आली, तेव्हा इथे सत्ता मराठ्यांची होती, म्हणजे साताऱ्याला भोसले घराण्यातले छत्रपती असायचे आणि पुण्याला त्यांचे पेशवे असायचे. तर सुरुवातीच्या काळातले जे पेशवे होते, ते ज्याला आपण उमदेपणा म्हणतो तो त्यांच्यामध्ये होता. आणि तिथल्या त्या काळातले मराठे आणि ब्राह्मण हे एकाच काय म्हणूयात त्याला स्तरावरती वावरणारे वगैरे, एकमेकांना तुच्छ न मानणारे अशा प्रकारचे ते होते. पण पुढे जेव्हा हळूहळू पेशव्यांच्या हातामध्ये सत्ता आली, तेव्हा नंतर काळातले जे पेशवे होते ना, वयाने लहान वगैरे,
म्हणजे थोरल्या माधवरांच्या नंतर विशेषतः नारायणराव, सवाई माधवराव आणि थोरल्या बाजीराव शेवट, धाकट्या बाजीराव शेवटी, हे स्वभावाने ज्याला काय म्हणतो आपण, हे पोरकट ज्याला होतील बालिश, त्यांना तेवढी प्रगल्भता नव्हती. आणि मग त्यामुळं ते अशा भटाभिक्षुकांच्या नादी लागले. त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या की ज्या बहुजन समाजाच्या अंगावरती येतील, त्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच त्या वाईट असणार. आणि मग एक हळूहळू एक समाजामध्ये दुफळी निर्माण व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जाती जातींच्या खोड्या करायच्या, म्हणजे जसं कायस्थप्रभू नामकं तमकं हक्क आहे किंवा नाही, सारस्वतांना आहे की नाही, अशा गोष्टी तिथे व्हायला लागल्या. तर त्याचं एक रिफ्लेक्शन समाजामध्ये पडलं आणि त्या दुहीचा फायदा इंग्रजांनी घेतला. बरोबर, मॅलेट नावाचा जो त्यांचा एक प्रतिनिधी होता पुण्यामध्ये वकील पेशव्यांच्या दरबारात, त्यानं हे एका पत्रात लिहिलेलं आहे की मग इथं महाराष्ट्रामध्ये ही एक दुही आहे आणि तिचा फायदा घेता येणं शक्य आहे. तर हे झालंच शेवटी, आणि त्याप्रमाणे मराठ्यांचे राज्य बुडालं वगैरे वगैरे वगैरे. आणि नंतर महाराष्ट्रातील लोकांना जाणीव आली की आपण स्वराज्य मिळवलं पाहिजे, आणि मग तसे प्रयत्न सुरू झाले. लोकहितवादींच्या तुम्हाला लिखाणात सांगून दिसते की आपण ब्रिटिशांच्याकडे पार्लिमेंट मागायचं, मग हळूहळू सांगायचं की आता आमचं काम झालं, तुमच्याकडनं आम्हाला ज्या गोष्टी शिकायच्या होत्या त्या आम्ही शिकलो, आता तुम्ही चला. हे लोकहितवादी सांगतायत 1850 दरम्यान. म्हणजे पुढे काय होणार आहे याची चाहूल या लोकांना लागली. पण इंग्रज काय असे सुखासुखी थोडेच देणार, तुम्हाला दान दिल्यासारखं असं होणारच नव्हतं. मग काहीतरी आपल्याला लढा करावा लागेल असं लोकांना वाटायला लागलं. मधल्या काळात 1857 एक मोठा उठाव झाला, पण तो उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला. म्हणजे ब्रिटिशांच्या बरोबर लढायचं म्हटल्यानंतर लष्करी मार्गाने, म्हणजे बंडबिंड करून जमायचं नाही असं लोकांच्या लक्षात आलं, आणि इतर मार्ग ते शोधायला लागले. त्यातला एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे संरक्षण मार्ग. तर काँग्रेस जी स्थापन झाली ना, ती अशा पद्धतीने संरक्षण मार्गाने ब्रिटिश सरकारकडनं, मी स्वातंत्र्यही म्हणणार पण हक्क मिळवायचे, वेगवेगळे राजकीय हक्क मिळवायचे. मग ते स्थानिक स्वराज्याचे असतील किंवा पुढचे असतील, काउन्सिलमध्ये स्थानिकांना काही जागा पाहिजेत, त्या परत निवडणुकांच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजेत, मुख्य केंद्रीय काउन्सिल ज्याला म्हणतो आपण तिथे पण जागा पाहिजेत, अशा काँग्रेसच्या वगैरे मागण्या हळूहळू पुढे आल्या. आणि या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचा एक रोल महत्त्वाचा होता, म्हणजे न्यायमूर्ती राजाडांचा रोल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये. आणि राजाडांच्या नंतर अर्थात आपल्याला नाव घ्यावं लागतं लोकमान्य टिळकांचं, त्याच्यानंतर अर्थात आपल्याला गोखल्यांचं नाव घ्यावं लागतं. तर या लोकांनी ब्रिटिशांच्याकडे एक प्रकारे त्यांच्या पद्धतीने, म्हणजे संरक्षण मार्गाने जाणारे गोखले असतील किंवा संरक्षण मार्गाने ब्रिटिश काहीच देणार नाहीत, ते आपल्याला दुर्बळ ठेवतील, त्यांच्यावरती दबावच आणला पाहिजे. आणि तो दबाव आणायला प्रसंगी त्यांच्या उत्पादनावरती बहिष्कार वगैरे घालायला हरकत नाही हे सांगणारे लोकमान्य टिळक. हे अशा पद्धतीने हे राजकारण चाललं. आणि बघता बघता महाराष्ट्रातल्या लोकांनी, विशेषतः टिळकांनी, खरं तर काही प्रमाणात गोखल्यांनी, भारताच्या राजकारणाचं क्षितिज व्यापून टाकलं. म्हणजे नेतृत्व स्वातंत्र्य लढ्याचं महाराष्ट्राचे लोकच करणार, कारण त्यांच्यात ती क्षमता आहे आणि त्यांनी ती इतिहासात सिद्ध केलेली आहे असा समज भारतातल्या संपूर्ण लोकांचा होता. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लोकांना तसं वाटायला याच्यात नवल काय असा तो मुद्दा आहे. त्यामुळं लोकमान्य टिळकांचे अनुयायी अगदी कॉन्फिडंट, ज्याला म्हणतो आपण कॉन्फिडंटली, वावरत होते की असं होणार आहे. असो, हा एक पुढचा टप्पा मी तुम्हाला सांगितला. त्याच्या पुढचा टप्पा काय आहे? त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की लोकमान्य टिळक 1920 कालवश झाले. आता ते कालवश होता होता गांधीजींचं नेतृत्व पुढे येत होतं. म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे की योगायोगाची गोष्ट कशी असते की 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक वारले 1920, तर त्याच दिवशी महात्मा गांधींनी असहकारितेच्या चळवळीची सुरुवात, म्हणजे ती पुकारली होती की आम्ही त्याची सुरुवात करतो आहे. इतकं म्हणजे सलग ते होऊन गेलं, काय म्हणत त्याला, नेतृत्वामधला बदल असा. आणि भारतामध्ये गांधीजींना प्रचंड प्रतिसाद मिळायला लागला. त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती, म्हणजे विशेषतः टिळकांच्या अनुयायांच्यावरती होणं अगदी स्वाभाविक होतं. तो कसा झाला, कुठल्या पद्धतीने झाला? तर गांधीजींना लोकपंथांची जागा घेता येणं शक्य आहे का, पहिली गोष्ट. आणि ते जर झाले नेते, तर आपण त्यांच्याबरोबर जायचं का, त्यांचे अनुयायी आपण व्हायचं का, हे प्रश्न इथल्या टिळकांच्या अनुयायांच्या पुढे उपस्थित झाले. आणि झालं काय त्याच्यानंतर, की त्याच्यातल्या काही जे लोक होते त्या अनुयायांच्यापैकी, त्यांना असं मनापासून वाटलं की आता इथे दोन गोष्टी आहेत, दोन प्रश्न वेगळे आहेत, एक तात्विक मुद्दा आहे आणि एक प्रॅक्टिकल मुद्दा आहे, व्यावहारिक मुद्दा आहे. तात्विक मुद्दा कोणता? की गांधीजींचा मार्ग टिळकांच्या मार्गाशी सुसंगत आहे का, कारण टिळक हे टिट फॉर टॅटवादी वगैरे वगैरे, मी त्या तपशिलात जाणार नाही, आणि गांधीजी उलट प्रतिकार नाही करत असं म्हणणार आहे, असं एक इंटरप्रिटेशन त्यांचं. अशा अवस्थेमध्ये विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांनी, मराठ्यांनी, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना मराठी शब्द वापरला जायचा, तेव्हा गांधींचा विचाराचा स्वीकार करावा का,
हा तात्विक स्तरावरचा प्रश्न. आणि प्रॅक्टिकल प्रश्न कोणता, की काही का असेनात गांधीजींचे विचार आणि टिळकांचे विचार आणि असेनात का जाईना एकमेकांच्या बरोबर विसंगत असे, तरी प्रॅक्टिकली स्पीकिंग आज गांधीजींना देशांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या मार्गाने जाऊन स्वराज्य मिळण्याची शक्यता जास्त आहे असं वाटणारे पण काही लोक होते. आणि या दोन्ही प्रकारचे लोक मग तिकडे गांधीजींच्याकडे गेले, त्यांना असं वाटत होतं. आता काही लोक असे होते की त्यांना यातलं काहीच वाटत नव्हतं, म्हणजे दोन्ही स्तरावरती त्यांचं म्हणणं होतं की एकतर गांधीजींचं वागणं बोलणं तत्वज्ञान हे टिळकांच्या याला धरून नाही, टिळक बुद्धिवादी होते हे भावना प्रधान आहेत. हा जरा तात्विक स्तरावरचा मुद्दा, त्यांची मांडणी वेगळ्या प्रकारची आहे, तत्वज्ञान क्षत्रियाला अनुकूल अशा प्रकारचं आपल्या परंपरेला, म्हणजे शिवाजी महाराज वगैरे वगैरे. आणि याच्या उलट गांधींचं आहे, गांधी अहिंसावादी आहेत, म्हणून तात्विक स्तरावरती त्यांना ते मान्य नव्हतं. आणि प्रॅक्टिकली स्पीकिंग त्यांना हे खरं वाटत नव्हतं. त्यांना कळतं की एवढे मोठे टिळक, त्यांनासुद्धा त्रास झाला ब्रिटिशांना सेवा देताना. गांधीजी तर काय, सुरुवातीच्या काळात गांधीजींची परम काय म्हणत त्याला प्रतिमा, एक कोणतरी बाबडा मनुष्य आहे, त्याला राजकारणातलं फारसं कळत नाही अशी होती. ब्रिटिश लोक बघता बघता गांधीजींना बनवतील, त्यांचं कामच नाही. मग तिथे तो मुद्दा आला आपल्याकडे पारंपरिक जातीचा, ते बनी आहेत, यांचा काय राजकारणाची संबंध वगैरे वगैरे. उलट आम्ही बघा, म्हणजे क्षत्रिय आणि ब्राह्मण, आम्ही काय काय केलं वगैरे वगैरे वगैरे, हे इतिहासातली साक्ष होती. तर म्हणून त्यांनी दोन्ही स्तरावरती नाकारलं गांधींच्या बरोबर जायचं काही लोकांनी या, पण काही लोकांनी स्वीकारली गांधी या दोन्ही प्रकारच्या. आणि मग पुढे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10 वर्ष लोकमान्य टिळकांच्या अनुयायांमध्ये हा संघर्ष चालू होता की गांधीजींच्याकडे जायचं की न जायचं. काही जायचं म्हणणारे होते, काही न जायचं म्हणणारे होते. आणि तुम्हाला सांगायला म्हणजे सांगितलं तर आश्चर्य वाटेल की जे सिनियर लोक होते, एक खापरडे सोडले तर त्यातले बहुतेक लोक गांधीजींकडे गेले. शिवरामपंत परांजपेंच्यासारखे, कृपर खाडीलकरांच्यासारखे, आणि तरुण लोक त्यांच्या मार्गाने तरुण असतात, ते मात्र म्हटले की नाही आम्ही नाही जाणार गांधींकडं. त्यांनी आपला स्वतंत्र सुभा उभारला. आणि मग कशा पद्धतीने गांधींच्या नेतृत्वाला शह द्यायचा, बरं, गांधींनी काँग्रेस कॅप्चर केली होती, काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे गांधीजींचं. मग त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले, म्हणजे काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेस काय म्हणत होते की आमच्या निवडणुकांच्यावरती बहिष्कार, म्हणून निवडणुका नाही लढवायच्या. मग हे लोक म्हणले नाही नाही आम्हाला निवडणुका लढवून आम्ही कौन्सिलमध्ये जाणार आणि तिथं सरकारची अडवणूक करणार, तुम्ही तुमच्या पद्धतीने रस्त्यावरती करा, आणखीन कुठे करा. गांधीजींनी परवानगी दिली, मग त्यांनी एक स्वराज्य पक्ष काढला. मग त्या पक्षातून महाराष्ट्रातल्या लोकांना हाकलून दिलं, केळकर जयकर वगैरे लोकांना, मोतीलाल नेहरू आणि दास यांनी हाकलून दिलं. मग त्यांनी दुसरा एक पक्ष काढला, प्रतिसहकार पक्ष काढला, की आणि आम्ही टिळकांचे खरे प्रवक्ते होत असं त्यांचं म्हणणं होतं. आता ही प्रक्रिया कुठपर्यंत झाली होती, ही जवळजवळ 1930 साधारणपणे ही प्रक्रिया विशेषतः चालली होती. आणि या प्रक्रियेत मग टिळकांच्या अनुयायामधला एक प्रभावशाली गट गांधीजींच्या विरोधामध्ये, बरं, तिथंच थांबलं काय सगळं चक्र नाही, तर आणखीनही काही लोक गांधींच्या विरोधामध्ये त्यावेळेला महाराष्ट्रातनं पुढे आले. म्हणजे महाराष्ट्र हा राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत जागरूक अशा प्रकारचा तो प्रांत होता त्या काळामध्ये. मग कोण लोक होते ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तो समाज धार्मिक आणि सामाजिक प्रकारचा होता, त्याला राजकारणाचं वावडं होतं, वर्ज्य राजकारण इथल्या लोकां इथं आल्यानंतर राजकारण करायचं नाही, वर्ज्य आहे अशा पद्धतीने नियम फुलेंनी जाऊन दिला होता. त्यानंतर जेव्हा शाहू महाराजांनी ताबा घेतला या सत्यशोधक समाजाचा, तेव्हा त्यांनी त्याचं रूपांतर एका राजकीय चळवळीसुद्धा केलं, ब्राह्मणेतर पार्टीत त्याचं रूपांतर झालं. आणि मग ती ब्राह्मणेतर पार्टी निवडणुका पण लढवायला लागली. तर हा एक पक्षच झाला साधारणपणे ब्राह्मणेतर पक्ष. म्हणजे काँग्रेसने ज्या वेळेला निवडणुकांच्यावरती बहिष्कार घातला काउन्सिलवरती वगैरे, त्यावेळेला ब्राह्मणेतर पक्ष निवडणुका लढवत होता आणि काउन्सिलमध्ये जात होता आणि काउन्सिलमधले पदं म्हणजे मंत्रीपदं स्वीकारत होता पहिल्या टप्प्यावरती या 20 नंतरच्या. तर हा एक पक्ष पुढे आला विरोध करणारा, की ज्याचं नेतृत्व शाहू महाराजांनी केलं पहिल्यांदा, अर्थात शाहू महाराज नंतर लवकर वारले, त्यांच्या पश्चात इतरांनी तिथे धुरीनत्व, ज्याला मग केशवराव जेदे असतील किंवा अन्यही सगळी मंडळी असतील, जवळकर असतील, विदर्भातले काही लोक होते, हा प्रवास पुढे झाला. इन द मीन टाईम काही लोकांचा परिचय युरोपमधून पुढे आलेल्या मार्क्सवादी तत्वज्ञानाशी झाला, कम्युनिस्ट म्हणतो आपण ज्याला, त्या तत्वज्ञानाशी झाला. आणि दरम्यानच्या काळात रशियामध्ये राज्यक्रांती झाली आणि तिथे कम्युनिस्टांनी सत्ता बळकावली, काबीज केली. तर तशा पद्धतीने आपल्याला भारतात करता आलं पाहिजे, आणि ते करण्याचा त्यांना जो माध्यम म्हणजे कामगार वर्ग.
म्हणून कामगार वर्गाची जागृती करायची, ट्रेड युनियन स्थापन करायची, त्याला राजकीय जागृती आणायची, आणि मग पुढे क्रांतीच्या माध्यमातून आत्ताची सत्ता उलटून टाकून, मग ती स्वकीय असेल किंवा परकीय असेल, पण भांडवलशाहीच असणार आहे, आपल्याला अशा प्रकारे कामगारांचं साम्यवादी राज्य आणायचं, अशा धोरणाचा ही धोरणाची ही चळवळ आणि अनुषंगाने पक्ष इथे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी त्याचं बीज रोवलं. इकडे बंगालमधले एम एन रॉय पण होते, त्याच्यात आपल्याला माहिती आहे. तर हा दुसरा वर्ग की ज्यांना गांधीजी हे भांडवलदारांचे हस्तक वाटायचे, लक्षात घ्या, अनेक ब्राह्मणांना गांधीजी हे ब्राह्मणेतरांचे हस्तक वाटायचे हे समजून घ्या, कारण गांधीजी ब्राह्मण नव्हते त्यामुळे त्यांना तसं वाटायचं, यांना भांडवलदारांचे हस्तक वाटायला लागलं. नंतरच्या काळामध्ये आणखीन एक पुढे आला काय म्हणतात त्याला पक्ष किंवा चळवळ, ती म्हणजे दलितांची, अस्पृश्यांची चळवळ, की त्यांना एक पूर्णपणे परिवर्तन पाहिजे होतं, की इतके वर्ष दडपलेला, अन्याय झालेला, शोषण झालेला हा समाज आहे अस्पृश्य हिंदू धर्मामध्ये, तेव्हा त्यांना समतेची वागणूक पाहिजे होती. आणि अर्थात गांधीजी त्यांच्या बाजूने होते निश्चितपणे, पण गांधीजी जरी बाजूला असतं तरी गांधीजींना एक रॅडिकल भूमिका ज्याला म्हणतो आपण ती घेता येत नव्हती, कारण गांधीजींना सगळ्या हिंदूंना तिकडे न्यायचं होतं, हा एक मुद्दा होता. त्याच्यामुळं ही मंडळी गांधींच्या विषयी समाधानी नव्हती, आणि खुद्द जे अस्पृश्य समाजाचा जन्मले त्यांची गोष्ट सोडाच, परंतु अस्पृश्य नसलेले पण अस्पृश्यांची चळवळ चालवणारे विठ्ठलांबी शिंदे त्यांनासुद्धा असं वाटायचं की गांधीजी अस्पृश्यांच्यासाठी जेवढे करायला पाहिजे तेवढे करत नाहीत. विशेषतः त्यांचे एक अनुयायी होते पाताळे म्हणून, त्यांनी तर उपोषण वगैरे केलं होतं म्हणजे गांधींच्या विरोधात, की तुम्ही या गोष्टी करायला पाहिजेत, तुम्ही करत नाहीत वगैरे वगैरे. तर हा एक अस्पृश्यांचा वर्ग जो सुरुवातीच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीचा हिस्सा होता, कारण अस्पृश्यही ब्राह्मणेतर शेवटी, तो वेगळा झाला, बाजूला गेला, म्हणजे हा तिसरा झाला. आणि दरम्यानच्या काळात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे ज्याचा संबंध आत्ता माझ्या पुढच्या विवेचनाशी येणार आहे, तो मुद्दा कोणता आहे, की या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा भारतामध्ये व्यापून राहिलेला पक्ष होता, आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष हा हिंदूंचा पक्ष आहे असा असा मानणारा मुसलमानांचा जो गट होता त्यांनी मुस्लिम लीग स्थापन केली. म्हणजे काँग्रेसचं म्हणणं की आम्ही सगळ्यांचेच आहोत, आणि मुस्लिम लीग म्हणायचे की आम्ही मुसलमानांच्या पुरतेच आहोत, आणि आम्हाला हिंदूंच्या बहुसंख्येची भीती वाटते त्यामुळं आम्हाला इंग्रजांच्याकडनं आमचा रास्त अशा प्रकारचा वाटा पाहिजे, असा तो एक कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. आणि काँग्रेसने चळवळ करायची, ब्रिटिशांच्याकडनं राज्य घ्यायचं, स्वराज्य घ्यायचं, तर सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे, नाहीतर ब्रिटिश दरवेळेला मुसलमानांचं कार्ड खेळायचे की त्यांना नको आहे, त्यांना नको आहे. अशा पद्धतीचं वातावरण असेल तर मुसलमानांना आपण सामावून घेतलं पाहिजे, ते मागतील त्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत, जरी समजा त्या अवाजवी असल्या, अशी एक भूमिका काँग्रेसच्या अंतर्गत आली. आणि त्या भूमिकेचे पहिले प्रवक्ते लोकमान्य टिळक आहेत, आणि लोकमान्य टिळकांनी 1916 साली जो करार केला लखनौला, त्याच्यात त्यांनी मुसलमानांना त्यांच्या सामर्थ्यापेक्षा, त्यांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक जागा काउन्सिलच्या वगैरे देऊ केल्या. आणि त्यामुळं तेव्हा जी कट्टर हिंदुत्ववादी मंडळी होती ती टिळकांच्यावर चिडली होती, लखनौमध्ये त्यांच्या आणि टिळकांचा वाद झाला. तर हे माहिती पाहिजे असलं पाहिजे आपल्याला, म्हणजे मग आपण असं केलं तर ते आपल्या बरोबर येतील असं म्हणणारा लोकांचा तो पक्ष होता. आणि त्या पक्षाचं म्हणण्यापेक्षा त्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करणारा वेगळा राजकीय पक्ष नव्हता. आता आपण हिंदू महासभा ज्याला म्हणतो की नाही, हिंदू महासभा हा स्वतंत्र राजकीय पक्ष सुरुवातीला नव्हता, ती लाला लजपत राय यांनी पंजाबात सुरू केलेली एक संघटना होती. त्या संघटनेला भारतीय स्वरूप दिलं महाराष्ट्रातल्याच कुर्तकुटी शंकराचार्यांनी, ते नाशिकला असताना हे त्यांनी केलं, आणि तेच हिंदू महासभेचे पहिले अध्यक्ष झाले. पण हिंदू महासभा राजकीय पक्ष नाही, ती धार्मिक संघटना आहे, आणि हिंदू महासभेचे बहुतेक सगळे लोक हे काँग्रेसमध्ये आहेत, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. आणि काँग्रेसमध्ये असताना ते काय करतायत, ते काँग्रेसमध्ये एक दबावगट म्हणून काम करतायत, की काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तडजोडी करून मुसलमानांना त्यांच्या वाजवी हक्कांपेक्षा अधिक हक्क देऊ नयेत, यासाठी ते प्रयत्नशील आहेत, दक्ष आहेत, आणि असं करताना दिसल्यानंतर ते विरोध करायचे. मग यामध्ये कोणते लोक होते, सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मदनमोहन मालवीय होते. महाराष्ट्रातली काही मंडळी होती, डॉक्टर मुंजे असतील किंवा ही सगळी मंडळी सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्ये आहेत. हे डायनॅमिक्स आहे इथलं भारतातल्या राजकारणामधलं. तर तो एक मुद्दा त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपलं लक्षात येतं की हे सगळे जरी लोक होते, म्हणजे कोणते ब्राह्मणेतर, मुस्लिम लीगवाले, हिंदुत्ववादी लोक पक्ष जरी करून नसले तरी
अंतर्गत योग्य वेळेला त्यांना वाटेल तेव्हा विरोध करणारे कम्युनिस्ट, आणि नंतरच्या काळात पुढे आलेले दलितांचे अस्पृश्यांचे चळवळीतले पाच प्रकारचे लोक आहेत की जे 20 ते 30 या काळामध्ये हळूहळू गांधीजींच्या विरोधामध्ये ठाकतात, पुढे येतात. म्हणजे एका बाजूला गांधीजी आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे सगळे आहेत, असा तो मुद्दा आहे. मग ह्याच्यामध्ये गांधींना महाराष्ट्रातनं जे उचलून धरलं, जो सपोर्ट केला, तो लोकमान्य टिळकांचे अन्वयी असणाऱ्या अगोदरच्या काही मंडळी त्यातली, मगाची मी सांगितली ती, आणि की जे गांधींकडे गेले, काँग्रेसमध्ये गेले, त्यांचं काम आहे. गांधीजींचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये उभं ज्यांनी केलं ना, सुरुवातीच्या काळातल्या पहिल्या फळीतली मंडळी ब्राह्मण होती, ती मुळात लोकमान्य टिळकांच्या अन्वयांच्यापैकी होती, आणि त्यासाठी त्यांना कुणाशी लढावं लागलं, म्हणजे ब्राह्मणेतर म्हणून लोकांचा त्यांना विरोध होताच हे ब्राह्मण असल्यामुळे, पण ब्राह्मणांच्या अंतर्गत टिळकांचे जे अनुयायी गांधींना मानत नव्हते त्यांचा आणि या लोकांचा, गांधींना मानणाऱ्या ब्राह्मणांचा मोठा संघर्ष झाला. या संघर्षाचं संपूर्ण चित्रण मी माझ्या लोकमान्य ते महात्मा या दोन खंडातल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे, ते जिज्ञासूंनी पाहावं. पण शेवटी प्रॅक्टिकल मुद्दा कुठे आला की हे जरी झालं तरी जोपर्यंत महाराष्ट्रातला बहुसंख्य वर्ग काँग्रेसमध्ये गांधींच्या मागे येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात स्वातंत्र्याची चळवळ नीट उभी राहू शकत नाही. आणि हा वर्ग कोणता? तर हा ब्राह्मणेतरांचा वर्ग. आणि ब्राह्मणेतरांच्या वर्गामध्ये परत मुख्य म्हणता येईल असा वर्ग कोणता, अशी जात कोणती? तर ती मराठ्यांची जात. सरळ मुद्दा आहे. तर मग हे होत नव्हतं सुरुवातीच्या काळामध्ये, हे व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न तात्विक स्तरावरती, म्हणजे दुहेरी मुद्दे, एक तात्विक स्तरावरती आणि एक व्यावहारिक स्तरावरती, हा प्रयत्न तात्विक स्तरावरती पहिल्यांदा विठ्ठल रामजी शिंदे यांनी केला, की त्यांनी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतरांना पटवून दिलं की बाबा ही स्थानिक भांडणात काही मिळत नाही आपल्याला, मुख्य शत्रू आपला इंग्रज आहे, आणि त्यावेळेला त्याला दूर करण्यासाठी या दोन्ही लोकांनी, ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांनी एकत्र आलं पाहिजे, म्हणजे काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे, अशी मांडणी केली. आणि ती मांडणी ज्यांना पहिल्यांदा पटली आणि त्यांनी ती प्रॅक्टिकल लेवलला नेली, ते देशभक्त केशवराव जेधे, की जे अगोदर पुण्यामध्ये ब्राह्मणांच्या विरुद्ध ब्राह्मणेतर चळवळ करणाऱ्यामध्ये मुख्य होते. जेधे मॅन्शन हे शुक्रवार पेठेतलं घर हे मुख्य केंद्र होतं अख्ख्या महाराष्ट्रातलं ब्राह्मणेतर चळवळीचं. मग त्याच्या बरोबर जवळकर, श्रीपतराव शिंदे असे वगैरे वगैरे अनेक मंडळी तिथे होती. म्हणजे पुण्यात एका बाजूला जेधे मॅन्शन आणि दुसऱ्या बाजूला गायकवाडवाडा, अशा प्रकारचा एक संघर्ष सुरुवातीच्या काळामध्ये झाला. मग आता हे शिंदे आणि जेधे यांनी महाराष्ट्रातली ब्राह्मणेतर चळवळ काँग्रेसमध्ये नेली, हा मुद्दा आहे. पण मग बाजूला राहिलेले लोक कोणते? कम्युनिस्ट बाजूला राहिले, त्यांचं वेगळंच म्हणणं होतं. दलित संघटना पक्ष बाजूला राहिला. आणि हा जो वर्ग होता कोणता, की टिळकांच्या बाजूला असलेला पण गांधींकडं न गेलेला, त्याचीमध्ये अलीकडचा शब्द वापरला म्हणजे गोची झाली, आपण काय करायचं, कारण त्यांच्याकडे राजकीय पक्ष नव्हता, हा मुद्दा समजून घ्या. एक स्थापन पाहिला, काय त्याचं नाव, स्वराज्य पक्ष स्थापन करून पाहिला, पुढे प्रतिसहकार पक्ष स्थापन करून पाहिला, पण तो प्रयोग तो अयशस्वी झाला प्रयोग. पुढे आणखीन एक पक्ष स्थापन करून पाहिला, अपयशी ठरले. मग ह्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हे कधी झालं? आता इथे मुद्दा येतो, इथे मुद्दा येतो नेमका, की ज्याचा संबंध मग त्या 30 जानेवारीपर्यंत लोक नेऊन भिडवतात, तो मुद्दा कोणता येतो, की या स्तरावरती हिंदूंचा म्हणून एक पक्ष पाहिजे स्वतंत्र, असं काहींना वाटत होतं. पण तशी संधी मिळत नव्हती आणि तसा नेताही मिळत नव्हता. तातासाहेब केळकर वगैरे जरी टिळक पक्षाचे लोक असले तरी त्यांच्याकडं नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती, हे उघड आहे. किंवा त्या टिळक पक्षाकडे असा एकही मनुष्य नव्हता. तर त्याचं झालं असं की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिश सरकारने राजद्रोहाच्या आरोपावरून अंदमानला तुरुंगात नेऊन ठेवलं, जन्मठेप वगैरे वगैरे वगैरे. आणि काही काळ तिथे, काही वर्ष झाल्यानंतर त्यांची तिथून सुटका केली अंदमानातून, आणि त्यांना रत्नागिरीमध्ये ठेवलं. पण ते स्थानबद्ध स्वरूपात ठेवलं होतं, की त्यांनी रत्नागिरी सोडून जायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचं राजकीय विधान करायचं नाही, भाषण नाही, लेखन नाही. तरी ते काही टोपण नावाने वगैरे करत आले, राजकीय नाही तरी मग नाटकांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या विचारांचा, आणि जे विचार अर्थात काँग्रेसच्या आणि गांधीजींच्या विरोधामध्ये होते, हे सावरकर रत्नागिरीमध्ये करत होते. पण त्याला मर्यादा होत्या, कारण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात येत नाही. आता पुढे काय झालं माहिती का? पुढे 1937 साली निवडणुका झाल्या, आणि त्या निवडणुकामध्ये काँग्रेसला जरी बहुमत मिळालं तरी काँग्रेसने सरकार स्थापन करायला नकार दिला.
मग अशा वेळेला दोन पक्ष पुढे आले, एक श्रीकांतच्या अनुयांचा तो पक्ष जुना, आणि त्यांच्याबरोबर त्यांनी ते मेहता नावाचे जमनादास मेहता होते त्यांना घेतलं, आणि कुपर नावाचे ब्राह्मणांच्या जवळचे इकडे न गेलेले काँग्रेसमध्ये, म्हणजे कुपर आणि मेहता यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं, ज्याला टिळकांच्या या जुन्या लोकांचा सपोर्ट होता, विशेषतः केळकरांचा. पण त्यांनी अट घातली सरकारला, काय अट घातली, की तुम्ही सावरकरांना सोडलं पाहिजे, त्यांच्यावरचे निर्बंध उठवले पाहिजेत. सरकारने ती अट मान्य केली आणि सदस्य साली आपल्याला असं दिसतं की नंतरच्या काळात सावरकरसुद्धा त्यांच्यावरचे निर्बंध उठवले जाऊन ते रत्नागिरीच्या बाहेर पडले आणि ठिकठिकाणी राजकीय काम त्यांचं सुरू झालं. त्यांनी काय केलं, आता पहा बरं का, हा फार क्रुशियल मुद्दा आहे की ते काय करणार. त्यांच्यावरचे राजकीय निर्बंध उठल्यानंतर तर लोकांना असं वाटलं की त्यांनी अनेकांना वाटला काँग्रेसमध्ये जावं, पण सावरकरांना ते मानवण्यासारखं नव्हतं, कारण काँग्रेसवर तोपर्यंत पूर्णपणे गांधीजींचा शिक्का पडला होता आणि काँग्रेसमध्ये जाऊन गांधींच्या विरुद्ध करणं म्हणजे खूप अवघड होतं, म्हणून त्यांनी तो पर्याय नाकारला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी असं पाहिलं की हिंदू महासभा ही एक हिंदूंची संघटना आहे, राजकीय नाही पण संघटना आहे, तिला बऱ्यापैकी एक स्टँडिंग आहे समाजामध्ये. त्याचे अध्यक्ष, तिचे अध्यक्ष शंकराचार्य कुर्तकुटी, तर त्यांनी कुर्तकुटींनी बाजूला व्हावं त्या पदावरून आणि ती संघटना आपल्या ताब्यात यावी आणि आपण तिला राजकीय चळवळ म्हणून रूपांतरित करू असा प्रयत्न सावरकरांनी केला आणि त्याला यश आलं. आता हे स्वतः कुर्तकुटींना पटलं नाही, हे तुम्हाला सांगतो. कुर्तकुटींनी एक प्रॅक्टिकल मुद्दा मांडला आणि मला असं वाटतं की तो खरंच महत्त्वाचा आहे. कुर्तकुटींचं काय म्हणणं होतं की हिंदू महासभा काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या अंतर्गत दबावगट म्हणून काम करू शकते आणि ज्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत असं हिंदूंना वाटतं त्या होऊ नयेत यासाठी दबाव आणू शकते. आता हिंदू महासभा तुम्ही राजकीय पक्ष केला तर त्या याच्यातून तुम्ही बाहेर पडणार निश्चितपणे काँग्रेसमधून, आणि मग तुम्हाला आतून दबावगट म्हणून काम करता येणार नाही, म्हणजे धार्मिक गट म्हणून तुमचं अस्तित्व काँग्रेससाठी संपलं. बरं, राजकीय पक्ष म्हणून जरी तुम्ही त्याच्याकडं पाहिलं किंवा रूपांतर केलं तरी काँग्रेसला प्रतिस्पर्धी ठरू शकाल. हे काँग्रेस किती वर्षाची संघटना झाली ना, तुम्ही बघा ना, 1885 पासून तर 1937 पर्यंत एवढी जुनी संघटना, तिची पाळंमुळं, तिचं संघटनात्मक सगळं जाळं भारतभर पसरलेलं, तिच्याशी कॉम्पीट करण्याची, स्पर्धा करण्याची शक्ती हिंदू महासभा या राजकीय पक्षात येणार नाही, म्हणून त्यांनी सावरकरांना म्हणून पाहिलं. पण सावरकरांनी ऐकलं नाही आणि त्याप्रमाणे शेवटी हिंदू महासभा पक्ष झाला. हिंदू महासभा पक्षाच्या वतीनं त्यांनी निवडणुका लढवल्या, त्या निवडणुकीत अनेक ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागली असा तो एक मुद्दा आहे. मधल्या काळात हिंदू महासभा हा ही जरी संघटना असली तरी ती एक वैचारिक संघटना होती, तर प्रत्यक्ष ग्राउंडवरती काम करणारी संघटना पाहिजे म्हणून 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आता हे जे लोक होते संघाची स्थापना करणारे, ते परत मुळात काँग्रेसशी संलग्न होते ना, स्वतः डॉक्टर हेडगेवार गांधीजींच्या सत्याग्रहात कमीत कमी ते दोनदा सामील झालेले आहेत, त्यांना शिक्षा झालेली आहे, त्यामुळे मंडळी सगळी काँग्रेसमध्ये पक्ष म्हणून. पण आता अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी मंडळींना एक वेगळा राजकीय पक्ष मिळाला, हा आपल्याला त्याच्या पुढचा एक टप्पा सांगता येईल. आणि मग आपल्याला दिसतं की निवडणुका झाल्या वगैरे वगैरे होत राहिल्या, मग पुढे दुसरं महायुद्ध आलं, 42 ची चळवळ गांधीजींनी पुकारली, तिला किती यश आलं नाही आलं हा एक चर्चेचा मुद्दा असतो. त्यांना तुरुंगात टाकलं, मग युद्ध संपलं, परत ते बाहेर आले आणि मधल्या काळामध्ये असं काही घडलं की पावर का, हे परत इंटरेस्टिंग आहे. ब्रिटिशांना असं वाटायला लागलं की स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मग दुसऱ्या महायुद्धामुळं ब्रिटनची परिस्थिती जरा खराब झाली, अमेरिकेसारख्या लोकांचं म्हणणं होतं की नाही स्वातंत्र्य दिलं पाहिजे, मूलभूत हक्क आहेत, आणि काँग्रेसचं हळूहळू वाढत होतं वजन. मग शेवटी निर्णय घेतला गेला की आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं आहे, या मुद्द्यापर्यंत आपण आलो. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखीन तुम्हाला सांगायला पाहिजे, गांधींचा मुद्दा येतो कुठे, ही झाली राजकीय प्रक्रिया. गांधींचा मुद्दा इथे येतो की गांधीजींनी एका बाजूला ज्याप्रमाणे मुसलमानांना सामावून घ्यायचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे अस्पृश्यांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत असं गांधीजींचं म्हणणं होतं. पण ते पुरेसं समर्थ नाही असं आंबेडकर वगैरे लोक म्हणायचे, बाबासाहेब आंबेडकर वगैरे त्यांचं म्हणणं होतं, तो मुद्दा वेगळा. पण कट्टर हिंदूंना ते मान्य नव्हतं आणि म्हणून गांधींच्याबद्दल उदाहरणार्थ 1934 साली पुण्यातल्या लोकांनी, म्युन्सिपाल्टीने त्यांना हे दिलं पाहिजे काय मानपत्र असा एक ठराव आला, तर त्याला विरोध केला. जसं पूर्वी
फुल्यांच्या पुतळ्याला विरोध केला होता, टिळकांच्या पुतळ्याला विरोध केला होता, पुण्यातल्याच लोकांनी मानपत्र द्यायला विरोध केला होता टिळकांना. तशा प्रकारचा इतिहासाची पुनरावृत्ती इथे गांधीजींच्या बाबतीत झाली. पण शेवटी तो ठराव मान्य झाला आणि गांधीजींना विश्रामबाग वाड्यात सभा घेऊन मानपत्र द्यायचं असं ठरलं आणि त्याप्रमाणे गांधीजी आले. आता योगायोगाने असं झालं की तिथे काही लोकांनी बॉम्ब स्फोट करून गांधीजींना संपवायचा प्रयत्न केला. तसे लोक नेमके कोणते हे काही नेमकं शेवटपर्यंत तो छडा लागला नाही. आणि योगायोगाने काय झालं, त्या वाकडेवाडीच्या गेटवरती गाडी थांबली आणि तिला तिच्या ठरलेल्या वेळापेक्षा तिथं यायला उशीर झाला म्हणून गांधीजी तिथं येण्याच्या आधीच बॉम्ब उडाला. आता लोक काही जखमी झाले, कुणी गेले गेलं नाही त्याच्यामध्ये, पण एक तो प्रयत्न पुण्यामध्ये झाला. आणि आता तिथे प्रश्न आला की हे कुणी केलं. आता त्यावेळेच्या लोकांचं मत असं होतं की ज्या लोकांना गांधीजींनी अस्पृश्यांच्यासाठी केलेली चळवळ मान्य नाही त्यांचं एक काम आहे. आता इथे सुद्धा बघा वादविवाद कसे होतात आणि आता वादविवाद म्हणण्यापेक्षा वेगळी मतं कशी मांडली जातात. वी वा हडप नावाचे तिथे एक कादंबरीकार होते आणि या वी वा हडपांचं वैशिष्ट्य काय, की वी वा हडपांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की, आणि तो इंटरेस्टिंग प्रयत्न आहे. काय प्रयत्न केला, त्यांनी एक कोणाला तरी आयडेंटिफाय करायचा प्रयत्न केला हे कुणी काम केलं. पण ते आयडेंटिफाय करताना त्यांना अस्पृश्यतेचा मुद्दा नाही लक्षात आला, म्हणजे की यांच्यापैकी कोणतरी असेल. त्यांनी कुणीतरी एक कामगार की जो कम्युनिस्ट चळवळीमधला होता अगोदर आणि जो अस्पृश्य होता खरं तर असंही त्यांनी म्हटलं, त्याला पुढे आणलं. म्हणजे काल ती कादंबरी आहे, त्यांची ती कादंबरी आहे, त्यांचा तो इतिहास नाही. पण मुद्दा असा आहे की हे तिथे त्यांनी केलं की कोणाला तरी पुढे आणलं एक आरोपी म्हणून, की जो खरोखर आरोपी होता की नव्हता म्हणजे काल्पनिक पात्र आहे. पण लोक इथे तुकडे असले की डोकं लढवतात, माहीत नाही ना मग चला आमच्या दृष्टिकोनातून हा असू शकेल, म्हणजे प्रोबॅबल. मी मागाशी ज्या ज्या लोकांचा गांधींना विरोध होता त्यांचं उल्लेख केलं की नाही, त्यांच्यात एक कम्युनिस्ट होते, त्यांच्यात काही दलित मंडळी होती, तर त्यांच्या माथी हे ठेवण्याचं काम विवाह हडपांनी त्यांच्या एका कादंबरीतनं केलं. हा पहिला मुद्दा झाला. नंतरच्या काळातसुद्धा मुसलमानांचा प्रश्न पुढे आला. मग स्वातंत्र्य मिळायचं म्हटल्यानंतर फाळणीचा मुद्दा आला, त्याच्याही अगोदरपासून हा प्रश्न पेटलेला चिघळत होतं. काय मुसलमानांचा प्रश्न फाळणीच्या संदर्भात जिनांचं म्हणणं, मुस्लिम लीग वगैरे वगैरे, तर तेव्हासुद्धा ज्यांचं नाव पुढे आलं आहे त्या मंडळींच्यापैकी नथुराम गोडसेचं नाव. त्यांनी पाचगणीला गांधी असताना त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, निदर्शनं केली वगैरे वगैरे, असा तो मुद्दा तिथे येतो. म्हणजे इथे परत एकदा आपण येतो की गांधीजींच्या संदर्भातले असे प्रयत्न हे काही एकदम 48 साली झाले अशातला भाग नाही, ते तेव्हाही अगोदरच्या काळातसुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. तर ती जी कादंबरी लिहिली विवाह हडपांनी, तिचं नाव भारत माता की जय. आणि ते जे पात्र ज्यांनी गांधींच्या वरती बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला त्याचं नाव त्यांनी फकीरा, म्हणजे ते काल्पनिक पात्र. तर हे एक आहे, हा एक अँगल त्यांनी त्या पद्धतीने आणण्याचा प्रयत्न केला. आता पुढे मग आपण कुठे येतो, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी झाली, म्हणजे मिळता मिळताच फाळणी झाली ही भारत पाकिस्तान. आणि खूप मग धार्मिक दंगली झाल्या, अत्याचार झाले वगैरे वगैरे. आणि भारतामध्ये मुसलमानांच्या बाबत एक मत, ज्याला म्हणतो आपण वातावरण, सगळीकडे एक विशिष्ट प्रकारचं पसरलं, अशी ती परिस्थिती आहे. आणि त्या याच्यामध्ये गांधीजी प्रयत्न काय करत होते परत एकदा, की या दोन जमातींमध्ये सौहार्द स्थापन व्हावं. मग ते स्वातंत्र्यकडे नौखालीला गेले, 15 ऑगस्टच्या दिल्लीच्या जल्लोषात ते नव्हते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि त्या याच्यामध्ये सावरकरांचे अनुयायी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नथुरामनी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी इकडे गांधींची हत्या केली हे आपण जाणतो. आणि तशाच पद्धतीने आपल्याला आत्तापर्यंत मग पुढे खटला झाला, त्यांनी स्वतः कबूल केलं. मग त्याप्रमाणे आपटेगार वगैरे त्यांना काही काही शिक्षा झाल्या, कोणाला फाशी झाली, कोणाला इथपर्यंत काही वर्ष तुरुंगात राहावं लागलं, हे सगळे आपण मंडळी जाणणारे आहोत. त्यात दुसऱ्यांचा धाकटा भाऊ गोपाळ तोही होता, हे सगळं आपण जाणतो. आता याला एक ट्विस्ट कधी मिळतो या सगळ्या गोष्टीला, हे मी तुम्हाला सांगणार आहे की आत्ता काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात त्यांनी असं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की गांधीजींची हत्या गोडसेंनी केलेलीच नाही, म्हणजे गोडसेंच्या पिस्तुलातून
गांधींच्या अंगावरती गोळ्या गेलेल्या आहेत. आता तो मुद्दा आहे. आणि त्या मुद्द्यापूर्वी मला आणखीन एक गोष्ट त्यांना क्लिअर करायची की नथुरामच्या या कृत्यामुळे परिणाम काय झाले. आता खरोखर ती गांधींना गोळी लागली की नाही यांचे प्रश्न आहेत, ते आपण बाजूला ठेवू. हायपोथेटिकली समजा नसेल लागली, हायपोथेटिकली, पण ज्यांना लागली ते मात्र मी तुम्हाला सांगेन. आणि हे अलंकारिक पद्धतीने लागली म्हणजे खरोखर नाही लागली, पण नुकसान कोणाचं झालं? पहिलं नुकसान हे सावरकरांचं झालं. सावरकर एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होते, लक्षात घ्या. निवडणुका पुढे होणार होत्या, पण या खटल्यात सावरकर अडकल्यामुळे ते स्वतः आणि त्यांचा हिंदू महासभाचा राजकीय पक्ष हे जवळजवळ राजकारणातून बाहेर फेकले गेले. ही गोळी लागली अलंकारिक अर्थाने, मॅटेफोरिकली गोळी लागली. हिंदू महासभेला गोळी लागली, त्याच्यानंतर हिंदुत्वाचं राजकारण ज्याला म्हणतो आपण त्याला पण लागली. आणखीन एक गोष्ट पुढची आहे. योगायोगानं नथुराम ज्या जातीचा होता त्या जातीच्याबद्दल विशिष्ट प्रकारचं मत त्यामुळं प्रस्तुत करणं फार सोपं झालं. अजूनही लोक त्याचा वारंवार उपयोग करत असतात हत्यार म्हणून. ती एक गोळीच लागली म्हणायला पाहिजे. तर हे सगळं नुकसान आणि महाराष्ट्राला परत महाराष्ट्रामध्ये सामंजस्य गेलं. आणि आणखी शेवटची महाराष्ट्राला कशी लागली गोळी, ती दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्याच, भले महाराष्ट्रातले लोक असे म्हणतात ना की आमक्या आमक्या जातीच्या माणसाचं ते काम आहे, बाहेरचे लोक काय म्हणणार ते महाराष्ट्रातल्या लोकांचं काम आहे. म्हणजे या सगळ्या लोकांना प्रचंड फटकं बसलेलं आहे. एका माणसाच्या एका कृत्यामुळं काय काय होऊ शकतं त्याचं उत्तर हे आहे. आणि जे त्याला करायचं होतं ते होऊच नाही शकलं ना, ते कसं होणार? झालं उलट असं की त्याच्यामुळं थोडंफार जे मत काँग्रेसच्या विरोधात, कारण काँग्रेस फाळण्याचा जबाबदार आहे, गांधीजी फाळण्याचा जबाबदार आहेत, असं लोकांच्यामध्ये तयार होत होतं. आणि ज्याचा नंतरच्या निवडणुकांमध्ये उपयोग करून घेता आला असता हिंदू महासभेला, त्याच्यावरती पाणी पडलं सगळं. आणि हिंदू महासभा निष्प्रप झाली, किंबहुना हिंदू महासभा पक्ष चालणार नाही अशी खात्री पटल्यामुळं हिंदुत्ववाद्यांना जनसंघ नावाचा वेगळा पक्ष स्थापन करायला लागला. म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण अक्षरशः मागे गेलं. उलट त्या काळामध्ये सोशलिस्ट पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, काँग्रेसला विरोध करणारा, या पक्षांच्या बरोबरीने हिंदुत्ववादी पक्ष राजकारण करू शकेल अशी असं वातावरण त्या काळात विशेष करून फाळणीमुळे तयार झालं होतं. हे सगळं नथुरामच्या एका गोळीमुळं संपून गेलं, याचाही आपण विचार केला पाहिजे. पण तो राहू द्या बाजूला. आता सावरकर काय म्हणतात हे रणजित सावरकर की ही गोळी त्यांच्या पिस्तुलातून बाहेर पडलेली नाही. आता हे पहिल्यांदाच म्हटलं का किंवा हे असं म्हणणारे रणजित सावरकर पहिलेच आहेत का? तर नाही. हे मला तुम्हाला या निमित्ताने आज सांगायचं आहे. अशा प्रकारची पहिली मांडणी बी जी केसकर वकील ॲडव्होकेट हे हैदराबादचे त्यांनी केली आणि त्याला बरेच वर्ष झाले. म्हणजे मागच्या शतकातली गोष्ट आहे ती, 30 वर्ष तरी कमीत कमी झाली असतील. त्यांचं पुस्तकच आहे, त्या पुस्तकाचं नाव हू किल्ड गांधीजी नॉट गोडसे, गांधीजींना कुणी मारलं गोडसेंनी नव्हे, हू देन मग कुणी, हे शीर्षक आहे पुस्तकाचं. नाव आहे हू किल्ड गांधीजी नॉट गोडसे हू देन. एक बोल्ड सिद्धांत हायपोथेसिस हा केसकरांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केसकर फौजदारी वकील आहेत आणि फौजदारी वकील ज्याप्रमाणे इव्हिडन्स ॲक्ट बघतो, बाकीच्या काही गोष्टी बसतो, त्या पद्धतीने तो उलट तपासणी घेतो, त्या शैलीत त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे ते संशोधक वगैरे अशा पद्धतीचे नाहीत. पण हे सांगायला पाहिजे त्याबरोबर की ते जरी हिंदुत्ववादी असले आणि हिंदू महासभेचे असले तरी ते राष्ट्रीय सेवक संघाचे विरोधक आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे उलट की काँग्रेसने संघाचा उपयोग हिंदू महासंपवायला केला. आता हे अंतर्गत विरोध असायचेच, आपल्याला त्या तपशिलात जायची काही गरज नाही. आता केसकर काय म्हणतात त्या पुस्तकात, आता बघा ते काय करतात तुम्हाला ते सांगतो. की सरकारी पक्षाच्या युक्तिवादातील व पुराव्यातील कच्चे दुवे, त्याचप्रमाणे काही पारिस्थितिक पुरावे यांचा ते उपयोग करतात. उदाहरणार्थ हत्येच्या वेळी गांधींबरोबर असलेल्या दोन मुलींच्या दबावातील विसंगती आणि त्यांना सरकारी पक्षाने साक्षीच न बोलावणे, गोडसेने गांधीवर झाडलेल्या गोळ्यांची रिकामी काडतुसे न मिळणे, गांधीजींच्या मृतदेहाचे विच्छेदन न होणे इत्यादी. आता हे सगळे मुद्दे सावरकरांच्यासुद्धा मांडणीत त्यांनी एका काल चॅनलला मुलाखत पण दिली, ती मी पाहिली आणि म्हणून मी हे बोलू शकतो आज. तर
हे मुद्दे तिथे येतात काही, ज्याचा संबंध फौजदारी कायद्याशी वगैरे येतो. आता केसकर काय म्हणतात, त्यांचं पुढचं म्हणणं इंटरेस्टिंग आहे की नथुराम गांधींची हत्या करण्यासाठी पिस्तूल घेऊन गेला, जवळ गेला, नमस्कार केला, ते सगळ्यांना माहिती आहे, ते हेही सांगतायत, सावरकरही सांगतायत. परंतु प्रत्यक्षात गोळी मात्र त्याने झाडली नाही, त्याच्याकडे इटालियन पिस्तूल होतं, ते भरलेलंच राहिलं, गोळी झाडली गेली ती रिव्हॉल्वरमधून. हे त्यावेळेला त्यांनी लिहिलं, त्यांच्या या पुस्तकाकडं फारसं कोणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही. ॲक्च्युली लक्ष एका व्यक्तीचं गेलं आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे अनंतराव आठवले, जे पूर्वी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य होते, उत्तम व्याख्याते होते, दासगुरूंचे शिष्य होते आणि नंतर त्यांनी संन्यास घेतला, वरदानंद भारती म्हणून ते तिकडे उत्तरकाशीत राहायला गेले. तर त्यांना त्यांच्या पाण्यात हे पुस्तक तिथे राहून आलं, तिथे असताना आलं आणि त्यांनी त्यांच्या महाराष्ट्रातल्या अनुयायांना कळवलं, म्हणजे ते पंढरपूरचे वाना उत्पात होते, त्यांना कळवलं की तुम्ही हे पुस्तक मला मिळून द्या. त्याप्रमाणे त्यांनी ते मिळवून दिलं आणि मग त्यांनी लोकांना सांगितलं की अरे हे कृत्य नथुरामने केलेलंच नाही आहे, हकनात त्याची बदनामी होते, त्याच्या निमित्ताने मग बाकीच्या त्याच्या जातीच्या लोकांची होते, हे तुम्ही सगळ्यांना सांगा. ही ती गोष्ट तुम्हाला सांगतो मी कुणी केलेली, तर वरदानंद भारतींनी केसकरांच्या पुस्तकाचा प्रचार करायचं ठरवलं. तर हे मी सगळं माझ्या या लोकमान्य ते महात्मा या पुस्तकात दुसऱ्या खंडात लिहिलेलं आहे, त्याच्यात केसकरांच्या पुस्तकाच्या कवरचा फोटोही छापलेला आहे. पण आता पुढचा मुद्दा येतो, आपले गुरुजी असं कसं करू शकतील, त्यांनी संन्यास घेतलेले आहे असं त्यांच्या काही शिष्यांना वाटलं, म्हणून त्यांनी माझ्याबद्दल तक्रारी केल्या संपादकांच्याकडे वगैरे सकाळच्या साप्ताहिक सकाळमध्ये येत होतं. तर मग मी त्यांना दाखवला पुरावा सगळा व्यवस्थित आणि गुरुजींना तसं पाहिजे होतं आणि गुरुजी योग्य शिष्याला योग्य कामं सांगतात, ज्या शिष्यांना राजकीय अंगण आहे त्यांना अशी कामं सांगतील कशाला, तुमच्यापासून अज्ञात राहिलं वगैरे वगैरे अशा प्रकारचा आमचा एक तो वाद झाला होता. पण तोही मुद्दा वेगळा, खरा मुद्दा असा आहे आता की मग नसेल झाडली नथुरामने गोळी तर मग कुणी झाडली, त्या दोघांच्या उत्तरात काय साम्य काय फरक हे मला सांगायचं आहे. तिथे हे म्हणत आहेत की हे काम पुण्यातील एका काँग्रेसवाल्याचे आहे, केसकर म्हणत आहे, आणि तो काँग्रेसवाला किमान 1978 जिवंत होता. आता प्रश्न असा आहे की हे काँग्रेसवाल्याने का करावं काम, केसकरांचा खुलासा असा आहे की काँग्रेसने सत्ता ग्रहण न करता आत्मविसर्जन करावे असे गांधीजींचे मत होते, व राज्य कुणी आणि कसे चालवायचे यासंबंधी पर्यायी योजना ते सादर करणार होते. ते कळल्यामुळे सत्तारूप काँग्रेसवाल्यांनी गांधींचा काटा काढायचा कट रचला. म्हणजे एकाच वेळेला दोन प्रकारचे कट चालले होते, काँग्रेसच्या अंतर्गत सत्ता लोलुपांचा आणि इकडं हिंदू महासभेच्या लोकांचा. मग आता त्यांनी काय केलं, पुण्यामधला जे एक शार्प शूटर एंगेज केला की समजा नाही नथुरामला जमलं याचा अर्थ नथुरामचा कट त्यांना माहिती होता केसकरांच्या म्हणण्याप्रमाणे, तर तुम्ही हे काम करायचं. अपेक्षेप्रमाणे नथुरामकडून गोळी सुटलीच नाही किंवा वॉटेवर, आणि या शार्प शूटरने गांधींना मारलं असं केसकरांचं म्हणणं आहे. मग आता प्रश्न असा आला की असं हे तर नथुरामनी जबाबदारी कशी काय घेतली, मीच केला तो खून म्हणून. मग आता तिथे मात्र हे काय करतात केसकर, तिथे नथुरामला एका उदात्त पातळीवरती नेत आहेत. कसा नथुरामने विचार केला असेल या वेळेला स्वतःच्यावरती ते ओढून घेण्याचा, तर केसकर लिहित आहेत नथुरामच्या मनात जाऊन बरं का, म्हणजे नाहीतरी मी या राष्ट्रीय कर्तव्यासाठी मृत्यूला कवळ टाळण्यास तयार झालोच होतो, फाशी जायची माझी तयारी होतीच तर मी स्वतःला का वाचवावे, नंतर माझ्या आयुष्याला कोणतीही व्यावहारिक मूल्य राहणार नसेल तर किरकोळ शिक्षा व्हावी म्हणून काय कशाला प्रयत्न करावे फाशीच्या ऐवजी. पुनर्विभाजन आणि इस्लाम यांच्यापासून स्वतंत्र भारताचे अजूनही रक्षण करू शकणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलांसारख्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे मदत करून थोडीफार देशसेवा करण्याचा प्रयत्न मी का करू नये, म्हणजे यांनी पटेलांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला केसकरांनी, असा म्हणे नथुराम गोडसेच्या मनातला विचार, आणि म्हणून त्याने वगैरे वगैरे गांधीजींना स्वतः जरी नाही त्याच्या गोळीतून गांधीजी गेले तरी त्यांनी असं दाखवलं की स्वतःवरती त्यांनी घेतलं. हा एक मुद्दा आहे. आता यांच्या याच्यामध्ये हे जे आरोपपत्र आहे ठेवलेलं अज्ञात काँग्रेसवाल्याच्या विरोधात, अंतर्गत विसंगती वगैरे बऱ्याच आहेत, पण त्याकडं आपल्याला जायचं नाही. आपल्याला काय पाहिजे आता शेवटच्या टप्प्यामध्ये की आता रणजित सावरकर काय सांगतात, हे केसकरांचं म्हणणं. मी सावरकरांचं पुस्तक माझ्या हातात आलेलं नाही, मी फक्त त्यांची मुलाखत पाहिली, त्यांच्या पुस्तकात त्यांनी म्हणजे मुलाखतीत केसकरांचा उल्लेख नव्हता,
प्रत्यक्षात पुस्तकात कदाचित असेल किंवा नसेल, त्यांनी फरक पडत नाही. त्यांचं म्हणणं हेच आहे की नथुरामच्या कडनं गांधींची हत्या झाली नाही. पण फरक कुठे येतो आता, तो इंटरेस्टिंग फरक आहे. केसकर म्हणतायत की ती गोळी झाडलीच नाही, आणि नथुरामला माहिती होतं की आपल्या पिस्तुलातून गोळी सुटली नाही, दुसऱ्यांनीच कुणीतरी ती गोळी झाडली, पण तरीही त्यांनी स्वतःवरती घेतलं. तसं म्हणणं यांचं नाही, सावरकरांचं. सावरकरांचं म्हणणं मला असं दिसतं त्यांच्या मुलाखतीवर मला जे जाणवलं, की नथुरामने गोळी झाडली पण ती चुकली, पण ती चुकली आणि दुसऱ्याचीच गोळी झाडली, पण हे नथुरामला माहिती नाही. लुक ॲट केसकर आणि सावरकर यांच्या मतांमधला फरक पहा. नथुरामला पत्ता नाही, त्याला वाटलं आपणच मारली, आणि त्याच्या कदाचित या अज्ञानाचा फायदा घेतला की काय इतरांनी, असं त्याच्यातून पुढं निष्पन्न होतं. आणि मग तिथे ते युक्तिवाद करतात, फॉरेन्सिक काही त्यांचे युक्तिवाद आहेत, त्याला बॅलिस्टिक म्हणतो आपण, गोळी मारल्यानंतरचं ते अंतर, ती वेळ वगैरे 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 या गोष्टी. आणि त्यांना असं सूचित करायचं आहे की नथुरामने पहिल्यांदा गांधीजींना असं नमस्कार केला भेटल्यानंतर, प्रार्थनेसाठी ते आले बिर्ला हाऊसमध्ये, आणि नमस्कार करताना काही म्हणाले असतील वगैरे वगैरे, हातात पिस्तूल होतं. आता नथुराम हे काही शूटर नव्हते, नथुरामला अगोदर कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, आणि त्याच वेळेला मला वाटतं मनू किंवा आभा बहुतेक मनूमध्ये आले असेल, आणि मनूला बाजूला काढण्याच्या प्रयत्नात दरम्यानच्या काळात गोळी सुटली, पण ती गांधींना लागलीच नाही, आणि ती दुसऱ्या कोणीतरी. आता दुसऱ्या कोणीतरी म्हणजे कुणी, यांचं जसं एक उत्तर आहे की सत्ताविरुद्ध, तसं यांचं उत्तर नाही. त्यांचं म्हणणं असं दिसतं कदाचित की काँग्रेसमध्ये गट होते, त्या गटातल्यापैकी कुणीतरी ती मारली असेल, आणि त्यांचं म्हणणं असं आहे असं दिसतं की काँग्रेसवाल्यांनीच लूपहोल्स ठेवले त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये. त्यांना हे सगळं माहिती होतं कोण करतंय, कोण मारण्याची शक्यता आहे, नावं माहिती होती, पण तिथपर्यंत पोलिसांनी जाऊच नाही. अशा प्रकारे काही नियुक्त्या केल्या, अशा प्रकारे काही बदल्या केल्या, ज्यांच्याकडे कामं दिली त्यांनी मुद्दाम डिले केला, असं ते सगळं सरकार आणि त्यांची पोलीस यंत्रणा यांच्यावरती शिकवण्याचा प्रयत्न सावरकरांचा आहे. फरक कसा, गोळी लागली. मी मला आठवलं हिंदी सिनेमामध्ये कधी कधी असं होतं बघा, मला वाटतं बहुतेक बात एक रात की म्हणून देवानंद सिनेमा खूप पूर्वीच्या काळातला, हिरोने मारेलच नसती गोळी किंवा हिरोईननी जी काय असेल ती, दुसराच कोणीतरी मारतो, पण तिला वाटतं किंवा त्याला वाटतं मला आत्ता लक्षात नाही की आपणच मारलेली आहे, आणि मग तो वकील येऊन ते सिद्ध करतो. याची सोडलेली गोळी कुठे भिंतीत लागली आणि प्रत्यक्षात गोळी मारणारा तो वेगळाच खलनायक आहे, तर तशा प्रकारची स्टोरी झाली नाही. आणि मग बाकीच्या गोष्टी, किती गोळ्या कुठल्या रिव्हॉल्वरमधून सुटल्या, कुणाला सापडल्या, आणि त्यांची नीट कशी काय चौकशी केली गेली नाही, हे सगळं, आणि याला जबाबदार कोणतं, काँग्रेसवाले. अशा प्रकारची मांडणी आत्ता लेटेस्ट ही. पण सांगायचा मुद्दा असा की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नथुरामला माहीतसुद्धा नव्हतं, उलट हे मात्र एकाच्या याच्यामध्ये नथुरामचं उदात्तीकरण होतं आणि दुसऱ्याच्या याच्यामध्ये नथुराम दोन काही फसवलं गेला असं होतं. तर हे दोन पर्स्पेक्टिव्ह आत्ता लोकांच्या पुढे आलेले आहेत, आणि त्याच्याबद्दलची चर्चा मला असं वाटतं करणारे करतील, काही लोक दुर्लक्ष करतील, काही लोक आणखीन काय काय गोष्टी करतील, हा वेगळा मुद्दा, पण हे आपल्याला माहिती पाहिजे. आता मी जो महाराष्ट्राचा इतिहासकार म्हणतो स्वतःला, महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचा इतिहास मी लिहितो असं माझं म्हणणं आहे, तर हे माझं कर्तव्य आहे की हे वेगवेगळे प्रवाह इतिहासात जसे प्रचलित आहेत ते लोकांच्या पुढे नीट का ठेवायचे. आपण जर त्याची नीट मांडणी केली नाही तर इतर मंडळी ते चुकीच्या पद्धतीने पुढे ठेवतात, लक्षात घ्या, आणि त्याच्यातनं अनर्थ होऊ शकतो. म्हणून इतिहास हा चांगला प्रामाणिकपणे लोकांच्या पुढे आणि सगळ्या लोकांच्या पुढे गेला पाहिजे. आणि एक सांगतो शेवटचा मुद्दा आहे की हे कृत्य नथुरामनी केलं याच्याबद्दल त्यावेळेलासुद्धा अनेकांना निश्चितपणे म्हणजे एक तीव्र प्रतिक्रिया, सगळ्यांना ते वाईट वाटलं, काही जर लोक सोडले असतील तर, पण मला सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया द्यायची सांगायची आहे तुम्हाला, ती प्रतिक्रिया अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडे यांची आहे. राजवाडे हे पूर्णपणे गांधीजींच्या विरोधामध्ये, पूर्णपणे. राजवाडे हे कट्टर सनातनी हिंदू, सनातनी ब्राह्मण आहेत, म्हणजे अगदी सतीची चाळीचं पुनरुज्जीवन वगैरे व्हायला हरकत नाही इतक्यापर्यंत ते मतं मानतात. काँग्रेसचं गांधीजींचं राज्य त्यांना मान्य नाही. पण एक तुम्हाला सांगायला पाहिजे, ते ज्यावेळेला हा प्रकार घडला दिल्लीत त्यावेळेस ते कलकत्त्याला होते, ते व्याख्याते होते, लोक त्यांना बोलवायचे आणि ते डायरी लिहायचे.
तर त्यांची त्या डायरीतली नोंद मला पाहायला मिळाली. त्यांचे चिरंजीव माझ्या चांगल्या ओळखीचे होते, त्यांनी एकदा ती डायरी दाखवली मला, आत्ता कुठे माहीत नाही. त्याच्यात त्यांनी नमूद केलेलं आहे की त्यांना बातमी ऐकून शॉक बसला आणि ते असं म्हणाले की ब्राह्मणाला असं कृत्य करणं शोभत नाही. हे ही आयतांनी राजवाडे यांची प्रतिक्रिया आहे. अर्थात मतभेद लोकांचे होतील, तो या वेगळा मुद्दा, पण तरीसुद्धा मला हे सगळं सांगण्याची आवश्यकता यासाठी वाटली की हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे. अनेक वेळा ते कपूर कमिशन आलं, कपूर कमिशन का आलं, तर गवी केतकर हे जे होते त्यावेळचे केसरीचे संपादक, त्यांनी असं एका खाजगी याच्यात सत्यनारायणाच्या पूजेत विधान केलं की हे पुण्यातल्या लोकांना माहिती होतं, कोणाकोणाला माहिती होतं, बाळूकाका कानेटकरांना माहिती होतं उदाहरणार्थ, आणखीन काही लोकांना माहिती होतं. त्यांनी ते कळवलंसुद्धा होतं मुरारजी देसाईंना किंवा आणखीन, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. तर ते एवढंच त्यांनी सांगितलं. तर ते दुर्लक्ष का केलं वगैरे याचा वेगळ्या पद्धतीने विचार किंवा मांडणी करण्याचा प्रयत्न आत्ता हे लोक करत आहेत. केसकर काय किंवा आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे सावरकर काय, तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला नीट माहिती असतील तर तुम्ही त्याच्यावरती स्वतः विचार करायला पाहिजे आणि काय म्हणत त्याला इतिहास असा खणखणीत वाजून घ्यावा लागतो. असा कुणीतरी काहीतरी सांगितलं गप्पा मारल्यासारखं किंवा कुठल्या तरी वेगळ्या माध्यमातून आणि आपण केवळ आपल्या एका विशिष्ट विचारसरणीमुळे त्याच्यावरती विश्वास ठेवला असं होऊ नये. म्हणून या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एक निर्णायक घटना विभागाचे म्हटलं ना, त्याचे दुष्परिणाम काय काय झाले त्याचंसुद्धा आपल्याला परीक्षण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. धन्यवाद. आभारासह धन्यवाद.